नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होया मी स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आज आपण महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी प्लॉटला भेट दिलेली आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर तुमचं नाव काय? माझं नाव राजेंद्र धोंडीबा बावळेकर, मुक्काम पोस्ट मेटगुताड, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. सर तुम्ही स्ट्रॉबेरी प्लॉट हा किती वर्ष झालं सातत्याने करता? मी 22 वर्ष झाली स्ट्रॉबेरी शेती करताय. मग ह्या वर्षी पाऊस काळ कमी जास्त असल्यामुळे तुम्हाला काही अडचणी आल्या का स्ट्रॉबेरी प्लॉटमध्ये? हा पाऊस एकतर व्यवस्थित पडलेला नाही, म्हणजे शेतीला कामच करून दिलेलं नाही त्यांनी पावसामुळे. आणि आता डेव्हलप ज्यावेळेला स्ट्रॉबेरी लागण केली आम्ही त्यावेळेला खूप पावसाच्या अडचणी आल्या. लागवड कधी केली तुम्ही स्ट्रॉबेरी प्लॉट? 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. मग तुम्हाला काय अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी म्हणजे प्लांटच तयार होत नव्हते, झाडं तयार होत नव्हती, झाडांना ग्रोथ अजिबात येत नव्हती. आणि मग असंच मी इतर औषधं पण दिली, भरपूर दिलीत औषधं खतं, तरी काही झाडांची ग्रोथ वाढेना. मग मी असंच मोबाईलमध्ये बघितले, ॲड बघितली, आणि ते औषध मी हे औषध घेतलं. कोणतं औषध आहे? हे सापल्या राईस. सापल्या कंपनी असेल हे? सापल्या कंपनीचं राईस म्हणून मी औषध घेऊन आलो. आणि तिथून मला ते औषध सोडल्यानंतर ही जी पालवी आली, ही झाडाला नवीन पालवी आलेली आहे, खूप छान चमक पालवी दिसली. स्ट्रॉबेरीचं जी रोपं असतात त्याच्यात मर जास्त प्रमाणात होते, मग तुम्ही राईस वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट जाणवतोय? ती मर पण थांबलेली आहे आणि झाडाची ग्रोथ पण चांगली निघालेली आहे. आता फ्रुटिंग पण चांगलं होत आहे. चांगलं होत आहे. म्हणजे राईस ही एक नंबर बेस्ट आहे, पांढऱ्या मुळीसाठी एकदम उत्तम आहे. हो का? म्हणजे काय काय काम करत आहे? झाडाची वाढ पण करत आहे. पांढरी मुळी भरपूर वाढल्यामुळे झाडाची वाढ होते, पालवी शायनिंग चकक येते त्याला, आणि फुलंही छान अशी फुलं पण पडायला लागलेली. सर जर समजा तुम्ही हे राईस वापरलं नसतं तर काय झालं असतं तुमच्या प्लॉटमध्ये? नाही, माझी झाडाची ग्रोथ तशीच राहिली असते आणि मला त्यातनं उत्पन्न पाहिजे एवढं मिळालं नसतं. उत्पन्नात घट झाली असते तुमच्या? उत्पन्न फार कमी भेटलं असतं. मग हे तुम्हाला राईस हे नवीनच प्रोडक्ट आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला हे फेसबुक पेजला तुम्ही जाहिरात बघितल्यानंतर तुम्हाला ते लक्षात आलं की असंच आहे. साफल्या इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं राईस हे प्रोडक्ट आहे. तर ह्याचा रिझल्ट स्ट्रॉबेरीवरती तरी सरांनी चांगलाच घेतलेला आहे, बरोबर ना सर? स्ट्रॉबेरीसाठी पहिला मला वाटलं की चालेल की नाही चालेल की नाही, परंतु हे खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि त्याची झाडाची ग्रोथ खूप चांगली आहे. त्याची साईड फुटवे बघा, एकदम फर्स्ट क्लास आलेले आहेत. आता तुम्ही हे महाबळेश्वरमध्ये राहता, पण हे प्रोडक्ट कुठे मिळतंय? हे मी असंच कराडला गेलो होतो, तर मला मसूरमध्ये ॲड्रेस मी फोन केला त्यांना, मसूरमध्ये मी गेलो आणि मसूरमधून म्हणलं रिक्सवरती कसलं आहे काय बघूया, आपण उचलूया औषध. ते पांढरी मुळी तर वाढल्याशिवाय झाडं तर होणारच नाहीत, या दृष्टीने मी ते घेतलं, या प्लॉटला मी सोडलं. 4 दिवसांमध्येच प्लॉट एकदम व्यवस्थित पानं काढायला लागला, चांगली झाडाची ग्रोथ उचलायला लागली. खूप छान आहे, म्हणजे रिझल्ट तुम्हाला चांगला आलेला आहे. चांगला आलेला आहे. तुम्ही ही वापरून राईस वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे ना. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांनी राईस वापरावं, हे जे प्रोडक्ट आहे ते एकदा वापरावं, एकदाच वापरा, पुन्हा तुम्हाला वाटलं तर पुन्हा अजून घ्यालच. मला तर वाटतंय की मला अनुभव आहे की हे सगळे प्रोडक्ट वापरू शकतात, कारण स्ट्रॉबेरी. सर आता तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरीच्या प्लॉटमध्ये आंतरपीक तुम्ही लसूण केलेलं आहे, तर राईस हे जी वापरलंय तुम्ही, तर लसणासाठी पण चालतंय हे? हा, ते स्ट्रॉबेरी बरोबर ते लसणला हे गेलेलं आहे आणि ते लसणाची बघा पाती बघा केवढी मोठी झालेली आहे. आता इतर शेतात लसूण एकदम छोटा आहे, पण ह्याची पात बघा केवढी मोठी झालेली आहे. म्हणजे आंतरपीक लसूण असून सुद्धा ही राईस चालतंय. तुम्ही इतर कोणत्या पिकावरती ह्याचा वापर करून बघितलाय का? हा, मी स्ट्रॉबेरीच्या साईडलाच अशी टॅमॅटो आपली स्वतःसाठी लावलेली आहेत आणि त्याला सुद्धा ते स्ट्रॉबेरीतूनच गेलेले, त्याला इतर औषधं काही नाही, फक्त हे राईसच गेलेले. आणि टोमॅटोच्या प्लॉट? हा, टोमॅटोचा प्लॉट नाही, आपली साईडला बांधायला लावलेली आहे. बांधायला लावलेली? हा, स्ट्रॉबेरीच्या बांधायला लावलेली आहे. आत्ता माझी टोमॅटो हे एवढे उंच झालेले आहेत. होय का? हा, सोडल्यापासून
हे सोडल्यापासून त्याचा रिझल्ट पण चांगला आहे. सर, जसं की तुम्ही आत्ता मला सांगितलं की तुम्ही बांधावरती टोमॅटोची काही झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही राईसचा वापर केलाय, तर तेही झाडं आपण बघू शकतोय का? आहेत का ह्याच प्लॉट मध्ये? आहेत ना. चला मग बघूया. तर आता आपण सरांच्या दुसऱ्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर या प्लॉटमध्ये पण सरांनी स्ट्रॉबेरीचा प्लॉट आहे आणि जसं सांगितलं होतं की बांधायला टोमॅटो केलेले आहेत. तर सर, काय रिझल्ट आला तुम्हाला टोमॅटोमध्ये? मी झाडं तर खूप मोठी झालेली. टोमॅटो करायचो आपल्या घरी खायापुरतीच करायचो, पण यावर्षी पण केली. पण एवढा मोठा रिझल्ट यावेळेला बघा मिळाला की हे टोमॅटोची पानं बघा, त्याला फुलं बघा, त्याचे फळ धारणा बघा, कसे सेटिंग पण खूप छान आहे. सेटिंग छान आहे असं असे वाटलेलं की राईस वापरल्यामुळे झालेलं आहे. आणि असं वाटतं की टोमॅटोचे प्लॉट करावे, एवढे भारी टोमॅटो दिसतात. चार ते घरी खायापुरतं असं तुम्ही केलेलं. आणि सर, इथे स्ट्रॉबेरी वेगळी दिसते, तो प्लॉट वेगळा वाहन होता. हा वेगळा, हा वेगळा वाहन आहे. हा विंटर डाऊन आहे. विंटर डाऊन. हा. आणि तो कोणता होता? तो नाभेला होता. नाभेला. तर ह्याची पण, ह्याच्यावरती पण तुम्ही राईस वापरले? राईस वापरलेले ह्याला पण. ह्याला पण, हा 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. हाय का? हा. पण ह्याला पण रिझल्ट चांगला दिसतोय. अशी ग्रोथ चांगली, ग्रोथ चांगली, पानांना पण चांगला रिझल्ट आलेला. सेटिंग पण चांगलं आहे, फुलकळी भरपूर आहे. सर, तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, काय संदेश द्याल? आणि मी मगाशी पण सांगितलेलं की इतर शेतकऱ्यांनी पण हे राईस वापरा, याचा तुम्हाला अनुभव येईल. राईस वापरल्याशिवाय तर अनुभव येणारच नाही. वापरल्यानंतर लगेच रिझल्ट येते. चौथ्या दिवशीच तुम्हाला पालवी झाडाची फुटवा सगळं काही व्यवस्थित मिळते. हे मिरची बघा, मिरची इतर ठिकाणी अशी पानं वाकडी होतात, काय त्याला मुरड्या म्हणतात. ह्या मिरचीचं एकही पान असं झालेलं नाही की मुरड्या वगैरे काही झालेलं नाही. प्लॉटमध्ये तर तुम्ही आंतरपीक फक्त लसूणच नाही तर या प्लॉटमध्ये तुम्ही आंतरपीक खूप घेतले, मिरची सुद्धा केली. मिरची घेतली, कोबी घेतले, फ्लॉवर घेतलाय. हो का? म्हणजे या एवढ्याच प्लॉटमध्ये बघू शकताय सरांनी घरी खायला उपलब्ध होईल एवढं सुद्धा केलंय. आणि लूज मार्केटला असं तुम्ही विकता का ते? मग हा, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे ठेवायचे, बाकी विकून टाकत. हा हा. तर सर, नक्कीच तुम्ही उपयुक्त अशी माहिती इतर शेतकऱ्यांना दिलेली आहे. तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिली. आणि सर्व शेतकऱ्यांना पण धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद.